निप्पाणीच्या सुप्रिया घाटकेची BSFमध्ये भरारी. ध्येय चिकाटी, व्यायाम व नियमित अभ्यास करून भारतीय सैन्यात फौजी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्या दिशेने नेहमी प्रयत्न करत राहिल्याने भारतीय सैन्यात BSFमध्ये निवड होण्यास यशस्वी झाले असे मत माध्यमांशी बोलताना सुप्रिया रवींद्र घाटगे हिने व्यक्त केले. ती पालिका कर्मचारी लहू मदाळे दाम्पत्य व सपोर्टर ग्रुप यांनी आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी माध्यमांशी बोलत होती. सत्कारामध्ये म्हणजे तुम्ही एक बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये तुम्ही सिलेक्शन झाला आहे, त्या सिलेक्शनच्या पाठीमागं तुमचं असं काय योगदान आहे, म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न केला येण्यासाठी? मी फर्स्ट टाईम म्हटलं तर फॉर्म भरलेलो, त्यानंतर 2018 फॉर्म भरलेलो, त्यानंतर मग एक्झाम झाली आमची, त्यानंतर मेडिकल होतं, फिजिकल पण झालेलं त्याआधी, मग आता रिझल्ट लागला परवा दिवशी. विशेषतः मुले पोलीस भरतीकडे जातात, पण तुम्ही ह्या एक नवीन म्हणजे वेगळं असं काहीतरी निप्पाणीमध्ये करून दाखवलं, पण ह्याच्या तिकडे जाण्याचा तुमचा असा मानस काय होता? माझी पहिलीपासून इच्छा होती की मी एक फौजी म्हणून, म्हणजे असं मला सगळेजण फौजी असं म्हणून ओळखू देत, आणि त्याच्याऐवजी पण आमच्या पप्पांची इच्छा होती की मी मिलिटरीत भरती व्हावं, म्हणून मी BSFमध्ये ट्राय केली. इथून पुढं जर तुम्ही समजा तुम्हाला लेफ्टनंट पदापर्यंत जर जायची इच्छा असेल तर तुम्ही ते पद स्वीकारू शकाल काय? हां, नक्कीच प्रयत्न करणार मी. या पदापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं म्हणजे तयारी केला, अभ्यासाची असू दे किंवा फिजिकल तयार असू दे? मी पहिल्यापासून असतानाच, मी शाळेत स्कूलमध्ये असताना स्पोर्ट्समध्ये होतो, त्यानंतर मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर NCC सिलेक्शन होतं, त्या सिलेक्शनमध्ये मी भरती झालो NCCला, त्यानंतर सेकंड इयरला असताना मी फॉर्म भरला होता, फॉर्म भरल्यानंतर मग कॉलेजवर ग्राउंडवर आमच्या मी रोज प्रॅक्टिस डेली 4 जाऊन प्रॅक्टिस करत होतो, त्यानंतर रनिंगची प्रॅक्टिस झाली, त्यानंतर मग स्टडी करायला आपल्याला बुकच अवेलेबल असण्याची काही गरज नाही, आपण मोबाईलवर पण स्टडी करू शकतो यूट्यूबला, मी यूट्यूबला पूर्णपणे स्टडी केलेला आहे, त्याच पद्धतीने मी BSC सेकंड इयर पण त्यावेळेतच कम्प्लीट केलेलं आहे, अशा तऱ्हेने मी भरती प्रक्रिया पूर्ण केली. आजची युवा पिढी महिला असू देत कॉलेज स्टुडंट असू देत फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप ह्याच्याकडे वळेल आहे, तुम्ही इतकं मोठं यश संपादन केलं आहे, येणाऱ्या युवा पिढीला किंवा आता जी युवा पिढी आहे त्याला तुम्ही काय संदेश द्याल? जास्त करून मी पोरांना काही संदेश देणार नाही, कारण का पोरांना भरतीचं खूप सारं ज्ञान आहे, पण पोरींसाठी मी संदेश देईन की पहिला तुम्ही म्हणत होता फ्रीडम नाही, पण आत्ता तुमच्यासाठी भरपूर फ्रीडम आहे, भरपूर जागा आहेत, इंडियन आर्मीमध्ये असताना, CMPमध्ये असताना, BSF व्हॉटेवर, तुम्ही जास्तीत जास्त त्याचा लाभ घेऊन कधी त्या भरती प्रक्रियेसाठी ट्राय करा, एवढंच मी सांगेन. ओके, तुम्हाला घाटगे हे विद्यार्थ्यांनी वडिलांचं छत्र हरवलेलं असताना देखील या ठिकाणी अत्यंत बेताच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असताना अनेक अडचणीवर मात करून शिक्षण घेत असताना त्यांनी धवल असं यश संपादन करून मला वाटतं 10th 77% गुण मिळवून त्यांनी मार्क्स घेतलेले आहेत, त्याचबरोबर 12th चांगल्या पद्धतीने पास झालेले आहेत, आणि खरोखरच एक सामान्य कुटुंबामध्ये जन्माला येऊन आपण कशा पद्धतीनं पुढं जायचं आणि या परिस्थितीवर कशा पद्धतीने मात करायचं हे शिक्षणच घेतल्यामुळे होऊ शकतं हे या याच्यातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे की आपण परिस्थितीवर मात करायच्या नंतर आपण काय करायला पाहिजे, पहिला प्रथमतः शिकलं पाहिजे आणि त्याच्यानंतर संघटित झालं पाहिजे आणि मग संघर्ष केला पाहिजे. तर त्या मुलीनं कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुनील शेवाळे यांनी केले. यानंतर उपस्थित मीना लहू मदाळे या दाम्पत्यांच्या हस्ते व सपोर्टर ग्रुप यांच्या माध्यमातून सुप्रिया घाटके हिचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. सुप्रिया पुढे म्हणाली, आज सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया उल्लेखनीय कार्य करीत आहेत, विशेषतः ग्रामीण भागातील मुलींनी भारतीय सेनेमध्ये यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, कारण सर्व क्षेत्रामध्ये स्त्रियांना यश संपादन करण्यासाठी संधी उपलब्ध आहेत, त्या संधीचा फायदा करून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. BSFचे यश संपादन करण्यासाठी आई भाऊ यांचे मोठे सहकार्य मिळाले, त्यांनी माझे प्रत्येक निर्णयामध्ये मला प्रोत्साहन देऊन सहकार्य केल्याचे सांगितले. हे यश संपादन करण्यासाठी मित्र परिवार शिक्षक यांचे मोठे सहकार्य लाभले असेही सांगितले. हा सत्कार होत असताना सुप्रियाची आई अर्चना राजेंद्र घाटके यांना आपल्या मुलीने संपादन केलेले यश पाहून डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले. यावेळी नगरपालिका कर्मचारी लहू मदाळे दाम्पत्य पुंडलिक निगम रवींद्र कांबळे संतोष तिगडे संजय रायमाने सुहास वांगेकर
राजू कांबळे, संजय मदाळे, सतीश हेगडे, सुरेश हुलस्वार, सचिन मदाळे, सपोर्टर ग्रुपचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.